शानदार आणि जल्लोषपूर्ण वातावरणातील मिरवणुकांनी शिवजन्मोत्सव सोहळ्याचा समारोप करण्यात आला आहे. शानदार दिमागदार बहारदार वातावरणात विविध शिवजयंती उत्सव मंडळांनी जल्लोषात मिरवणुका काढल्या होत्या. सारं वातावरण शिवमय बनलं होतं. जय भवानी जय शिवाजीचा जयघोष, स्पेशल लाईट अँड साऊंड इफेक्ट्स, लेझिम पथकाचा लयबद्ध आविष्कार आदी अनेक वैशिष्ट्यांनी मिरवणुका सजल्या होत्या. भगवे ध्वज उंचावत पोवाड्यांसह चित्रपट गीत संगीताच्या तालावर निघालेल्या मिरवणुकांनी सर्वांच्या नजरा खेळवल्या. सुमारे 60 मंडळांचा या मिरवणुकीमध्ये समावेश होता. प्रत्येक मंडळाची खासियत न्यारी, वेशभूषा पेहरावही हटके, मिरवणुकासुद्धा आईटदार आणि बहारदार होत्या. मिरवणुकींचा मार्ग भगव्या रंगानं न्हाऊन निघाला होता. जोश आवेशानं शिवचैतन्य प्रत्येक मिरवणुकीत निर्माण झालं होतं. डाळिंबी आड इथं श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या शिवरायांच्या मूर्तीचं पूजन झाल्यानंतर सायंकाळच्या सुमारास मिरवणुकींना प्रारंभ झाला. पारंपरिक वाद्यासह साऊंड सिस्टीम्स आणि लाईट इफेक्टच्या आविष्कारानं या मिरवणुका मार्गस्थ झाल्या. ढोल पथक, लेझिम पथक, मर्दानी खेळ, महिलांचं पथक, सनई चौघणा, झांज पथक, हलगी आदी अनेक वैशिष्ट्यांनी यंदाच्या मिरवणुका लक्षवेधी ठरल्या. मिरवणुकीत जोश आवेश आणि प्रचंड गर्दी यामुळे पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला होता. पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या नेतृत्वाखाली बंदोबस्ताचं परिपूर्ण नियोजन करण्यात आलं होतं. मिरवणुकीत कोणताही अडथळा निर्माण होऊ नये यासाठी वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला होता.